जैन मित्रांनो बघा राज्यसेवेची जाहिरात आली आता राहिलेली आहे कंबाईनची जाहिरात आणि इतर ज्या परीक्षा आहेत आयोगाच्या मार्फत दोन हजार एकवीसमधल्या ज्या पेंडिंग असणाऱ्या ज्या जाहिराती आहेत त्या सोडायला सुरुवात केलेली आहे आणि कंबाईनची जाहिरात पण लवकरच आयोगाच्या मार्फत सोडली जाणार आहे सो कंबाईनची जाहिरात आता किती जागा आहेत काय आहेत याच्यापेक्षा काय करायचं आहे आपल्याला अभ्यासामध्ये सातत्य ठेवायचं आहे म्हणजे जाहिरात तर लवकर येईलच पण जाहिरात यायच्या अगोदर एक ठराविक तुमचा जो अभ्यास आहे मी म्हणेल की पंचवीस टक्के जरी तुमचा अभ्यास झाला जी जाहिरात यायच्या अगोदर तर ते तो जो पंचवीस टक्के अभ्यास जो आहे ते तुम्हाला परीक्षेला खूप मदत करणार आहे मग जाहिरात आल्यानंतर अभ्यासाला सुरू करण्यापेक्षा आत्ता आत्ता अभ्यासाला काय करा तुम्ही सुरुवात करा आजपासून ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओ बघताय वेळेपासून अभ्यासाला सुरुवात करा एकदम जोमाने सुरुवात करा आणि कॉन्फिडंट ठेवा की नाही ही परीक्षा जी आत्ता नवीन येणारी जाहिरात आहे भले चार सप्टेंबरचा पेपर मला थोडा अवघड गेला असेल मला मार्क्स थोडे कमी पडले असेल डोंट वरी अजिबात त्याच्यातून काय करायचं नाही नाराज व्हायचं हो नाही आहे येणारी परीक्षा जी आहे येणाऱ्या परीक्षेसाठी मी एकदम जोमाने तोडील जी परीक्षा आहे ती पास मी होणारच आहे अशा उद्देशानंच काय करा अभ्यासाला सुरुवात करा आणि एक स्मार्ट वे पद्धतीने स्ट्रॅटेजी तयार करा प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत टेस्ट सिरीज सोडवायच्या आहेत जे मला येत नव्हतं मागच्या परीक्षांच्यामध्ये जे माझं चुकलेलं आहे त्याच्यामध्ये मला चेंजेस करायचे आहेत त्याच्यामध्ये मी बरोबर कसा येईल त्याच्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत म्हणजे तुमच्या जिथं जिथं चुका होतात त्या लिहून काढा आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा जाहिरात तर आयोगाच्या मार्फत लवकरच सोडी जाऊ शकते सो त्याच्या अगोदर आपण काय करायचं बी ॲक्टिवली लढाईला जायच्या अगोदर काय केलं पाहिजे एक सराव केला पाहिजे आणि त्या सरावासाठी तुमच्याकडं वेळ आहे सो काय करा अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी सातत्य ठेवा डेफिनेटली येणारी जाहिरात असेल त्या येणाऱ्या जाहिरातीमध्ये तुमचा काय असेल तर एक महत्त्वाचा रोल असेल आणि त्या रोलमध्ये तुम्ही स्वतः एक अधिकारी म्हणून पुढच्या काही दिवसानंतर स्वतःला बघू शकता सो so, अजिबात काय करू नका टाईमपास करू नका आणि वेळ वाया घालवू नका मित्रांनो हिंद मित्रांनो बाकी एज्युकेट इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आणि टेलिग्राम चॅनेल याची लिंक खाली दिलेली आहे तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता